धाव्या लसणमध्ये मी पवन कुमार गावित तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या नवीन अपडेटसाठी. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशनवर भेटतील. माझ्या नवीन अपडेट्ससाठी तुम्ही मला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता. तर टाइम वेस्ट न करता आपण लगेचच लेक्चरला सुरुवात करूया. Basic English Grammar Lesson Number 10, Pronunciation, Use and Silent Letter A to Z in Detail, Part Number 5. याच्या आधीचे लेसन जर का तुम्ही पाहिलेले नसतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून ते लेसन पाहू शकता. ठीक आहे, तर आता बघा की ई ई चे प्रोनाउन्सिएशन अ आ ई ई आणि ए या पाच अल्फाबेट मध्ये पाच मूळ अक्षरांसाठी वापर केला जातो. तर बघा त्याच्यासाठी शब्द दिलेला आहे, एक्झाम्पल्स दिलेले आहे, ते पाहूया. ठीक आहे, तर बघा की प्लेयर प्लेयर आता याच्यामध्ये ई चे प्रोनाउन्सिएशन अ साठी करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा की कॅमल 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 म्हणजे उंट आणि त्याच्यामध्ये ई चे प्रोनाउन्सिएशन अ साठी करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा की आय आय म्हणजे डोळा आणि आय हे याचं अनेकवचनी आय म्हणजे ते प्लुरल आहे. आता ई चे प्रोनाउन्सिएशन आ साठी करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा की आयब्रोज प्रोनाउन्सिएशन आहे आयब्रोज आयब्रोज म्हणजे भोया. आता याच्यामध्ये देखील ई चे प्रोनाउन्सिएशन आ साठी करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा की ई चे प्रोनाउन्सिएशन ई साठी देखील होतं, ते बघा की इंग्लिश इंग्लिश मध्ये. आता याच्यामध्ये ई चे प्रोनाउन्सिएशन ई साठी करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा की इलेक्ट इलेक्ट आता याच्यामध्ये ई चे प्रोनाउन्सिएशन ई साठीच करण्यात आलेलं आहे आणि त्याचा अर्थ आहे निवडून किंवा पसंत करणे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा की ई चे प्रोनाउन्सिएशन दोन वेळा करण्यात आलेलं आहे, ई साठी आणि ए साठी. ठीक आहे, तर बघा की इलेक्शन पहिल्यांदा ई साठी प्रोनाउन्सिएशन झालेलं आहे, दुसऱ्यांदा ए साठी प्रोनाउन्सिएशन झालेलं आहे. ठीक आहे, इलेक्शन म्हणजे निवडणूक. त्याच्यानंतर बघा की ई चे प्रोनाउन्सिएशन इथे ई चे प्रोनाउन्सिएशन दोन ई युज करून त्याचं वेगळं प्रोनाउन्सिएशन करण्यात आलेलं आहे, ते बघा की ग्रीन प्रोनाउन्सिएशन आहे ग्रीन ग्रीन म्हणजे काय असतो हिरवा, तर ते या ई साठी वापर केला गेलेला आहे. त्याच्यानंतर बघा की शिप शिप म्हणजे मेंढी. आता याच्यामध्ये दोन ई चा वापर करण्यात आलेला आहे, तो या ई साठी वापर केला गेलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा की एलिफंट एलिफंट आता याच्यामध्ये ई चे प्रोनाउन्सिएशन ए साठी करण्यात आलेलं आहे, दुसऱ्या ई चे प्रोनाउन्सिएशन ई साठी करण्यात आलेलं आहे. एलिफंट म्हणजे हत्ती असतो. त्याच्यानंतर बघा की एग्स प्रोनाउन्सिएशन आहे एग्स एग्स म्हणजे अंडे. आता याच्यामध्ये ई चे प्रोनाउन्सिएशन ए साठी करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा की एंटर एंटर म्हणजे प्रवेश करणे. आता याच्यामध्ये बघा की ई चे प्रोनाउन्सिएशन ए साठी करण्यात आलेलं आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या ई चे प्रोनाउन्सिएशन अ साठी करण्यात आलेलं आहे. तर बघा पहिला जो ई आहे पहिला जो आहे त्याच्यामध्ये ई चे प्रोनाउन्सिएशन ए साठी करण्यात आलेलं आहे आणि दुसरा जो ई आहे त्याचं प्रोनाउन्सिएशन अ साठी करण्यात आलेलं आहे. एंटर एंटर म्हणजे प्रवेश करणे. त्याच्यानंतर बघा की एंट्री 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 म्हणजे काय, नोंद करणे किंवा प्रवेश करणे. एंट्री एंट्री मध्ये हा जो पहिला ई आहे त्याचे प्रोनाउन्सिएशन ए साठी करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा की काही कॉमन वर्ड्स असतात की त्याच्यामध्ये ई चे प्रोनाउन्सिएशन अजून वेगळ्या पद्धतीने केलं जातं, तर ते शब्द पाहूया. की याच्यामध्ये जो पहिला शब्द आहे तो बघा रिगार्ड्स प्रोनाउन्सिएशन आहे रिगार्ड्स. आता याच्यामध्ये ई चे प्रोनाउन्सिएशन आहे ई साठी करण्यात आलेलं आहे, या शब्दाचा अर्थ आहे विनम्र. ठीक आहे, तर त्याच्यानंतर बघा की रिन्यू रिन्यू म्हणजेच काय, नूतनीकरण करणे. आता याच्यामध्ये दोन ई चा वापर करण्यात आलेला आहे, पहिला ई आणि दुसरा ई. आता याच्यामध्ये रिन्यू आता याच्यामध्ये ई चे प्रोनाउन्सिएशन ई साठी करण्यात आलेलं आहे आणि ई चे प्रोनाउन्सिएशन डब्ल्यू सोबत यू असं करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर बघा की ई चे प्रोनाउन्सिएशन ए सोबत जोडून अजून वेगळ्या पद्धतीने होतं, ते बघा की मीन मीन. आता मीन म्हणजे काय, मीन म्हणजे अर्थ लावणे. त्याच्यानंतर बघा की पिकॉक प्रोनाउन्सिएशन आहे पिकॉक. आता पिकॉक म्हणजे मोर असतो आणि इथे पण ई सोबत जोडून ई साठी प्रोनाउन्सिएशन करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा की ई सोबत जोडून रियल. आता बघा की ई चं प्रोनाउन्सिएशन ए ला जोडून तयार करण्यात आलेलं आहे, तरी सुद्धा ई चं प्रोनाउन्सिएशन वेगळं होतं आणि ए चं प्रोनाउन्सिएशन वेगळं होतं, ते बघा की रियल. आता ई आणि अ दोघांचं प्रोनाउन्सिएशन होतं रियल. आता याच्यामध्ये रिअल म्हणजे खरे किंवा सत्य. आता त्याच्यानंतर बघा की ई आणि ए दोघांचं प्रोनाउन्सिएशन होतं इयर इयर. आता याच्यामध्ये इयर म्हणजे वर्ष असतं. ठीक आहे, तर त्याच्यानंतर बघा की इयर आता इयर आता याच्यामध्ये इयर मध्ये ई आणि ए दोघी अक्षर आलेले आहे, त्याच्यानंतर ई आणि ए दोघांचं प्रोनाउन्सिएशन होतं. याच्यामध्ये त्याचा अर्थ आहे इयर म्हणजे कान. ठीक आहे, तर त्याच्यानंतर बघा की ई आणि ए दोघांचं परत प्रोनाउन्सिएशन आलेलं आहे, पण आता दोघांचं प्रोनाउन्सिएशन एकच होतं, ते बघा की
डील 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 म्हणजे काय करा. त्याच्यानंतर बघा की ई आणि ए दोघांचं प्रोनाउन्सिएशन आलेलं आहे पण ते दोघांचं प्रोनाउन्सिएशन मिळून देखील अचं प्रोनाउन्सिएशन होतं. ते बघा की अर्थ प्रोनाउन्सिएशन आहे अर्थ. आता याला इअर्थ असं नाही सांगत, याला डायरेक्ट अर्थ सांगतात. आता म्हणजे दोघांचं जोडून अचं प्रोनाउन्सिएशन होतं. अर्थ म्हणजे पृथ्वी असते. त्याच्यानंतर बघा की ओ आणि ई, आता आधी ओ आलेला आहे त्याच्यानंतर ई आलेला आहे तरी प्रोनाउन्सिएशन वेगळं होतं. जसं की टोज 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 म्हणजे पायाची बोटे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा की आता ईचं प्रोनाउन्सिएशन वायला जोडून आलेलं आहे. ईचं प्रोनाउन्सिएशन वायला जोडून आलेलं आहे या दोन शब्दांमध्ये. आता तरी याचं प्रोनाउन्सिएशन या ई साठी केला जातो जो लॉंग ई आहे त्यासाठी, ठीक आहे. तर बघा की मंकी मंकी म्हणजे माकड. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे डोंकी. डोंकी म्हणजे काय असतो, गाढव असतो, ठीक आहे. तर त्याच्यानंतर बघा की ई हा सायलेंट लेटर देखील असतो. तर ई केव्हा सायलेंट लेटर असतो ते आपण बघूया, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा की ई इज सायलेंट लेटर व्हेनेव्हर इट इज यूज्ड एज टू एंड ऑफ द वर्ड्स. ई इज सायलेंट लेटर व्हेनेव्हर इट इज यूज्ड एज टू एंड ऑफ द वर्ड्स. आता ई हा सायलेंट लेटर असतो, केव्हा सायलेंट लेटर असतो, जेव्हा तो शब्दाच्या शेवटी वापरला जातो. परत एकदा सांगतो, ई इज सायलेंट लेटर व्हेनेव्हर इट इज यूज्ड एज टू एंड ऑफ द वर्ड्स. आता ई हा सायलेंट लेटर असतो केव्हा, तर जेव्हा तो शब्दाच्या शेवटी वापरला जातो. आता या सगळ्या शब्दांमध्ये ई चा शेवटी वापर केला गेलेला आहे आणि या शब्दांमध्ये ई हा सायलेंट लेटर असतो, ठीक आहे. तर त्याचं प्रोनाउन्सिएशन बघूया. लाईक लाईक म्हणजे आवडते, ई हा सायलेंट लेटर आहे. त्याच्यानंतर बघा की माईक माईक म्हणजे ध्वनियंत्र, याच्यामध्ये देखील ई हा सायलेंट लेटर आहे. त्याच्यानंतर बघा की नेम नेम म्हणजे नाव आणि त्याच्यामध्ये देखील ई हा सायलेंट लेटर आहे. त्याच्यानंतर बघा की राईट राईट म्हणजे लिहिणे आणि याच्यामध्ये देखील ई हा सायलेंट लेटर आहे. त्याच्यानंतर बघा की गिव गिव म्हणजे देणे आणि याच्यामध्ये देखील ई हा सायलेंट लेटर आहे. त्याच्यानंतर बघा की सम म्हणजे काही कमी आणि थोडेसे. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे सेम, सेम म्हणजे सारखे, याच्यामध्ये देखील ई सायलेंट लेटर आहे आणि या शब्दामध्ये देखील ई हा सायलेंट लेटर आहे. त्याच्यानंतर बघा की होम होम म्हणजे काय असतं, की होम म्हणजे घर असतं, त्याच्यामध्ये देखील ई हा सायलेंट लेटर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा की बिफोर बिफोर म्हणजे च्या पूर्वी किंवा च्या अगोदर, याच्यामध्ये देखील ई हा सायलेंट लेटर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे लेट लेट म्हणजे उशिरा किंवा उशिराने असा त्याचा अर्थ आहे, त्याच्यामध्ये देखील ई हा सायलेंट लेटर आहे. त्याच्यानंतर बघा की मेक मेक म्हणजे काय असतं, की मेक म्हणजे बनवणे, आता याच्यामध्ये देखील ई हा सायलेंट लेटर आहे, ठीक आहे. तर या सगळ्या शब्दांचं परत एकदा प्रोनाउन्सिएशन करून घेतो, ते नीट ऐकून घ्या, ठीक आहे. आता याच्यामध्ये ई चा वापर कशा प्रकारे केला जातो आणि तो कॉमन वर्ड्स मध्ये त्याचा वापर कसा केला जातो आणि तो सायलेंट लेटर केव्हा असतो, त्या सगळ्या अक्षरांचं परत एकदा प्रोनाउन्सिएशन करून घेतो. तर शब्दांकडे आणि त्याच्या प्रोनाउन्सिएशनकडे बारकाईने लक्ष द्यायचं, ठीक आहे. तर बघा की आता याच्यामध्ये प्लेयर प्लेयर, कॅमल कॅमल, आय आय, आईज आईज, आयब्रोज आयब्रोज, इंग्लिश इंग्लिश, इलेक्ट इलेक्ट, इलेक्शन इलेक्शन, रिंग रिंग, शिप शिप, एलिफंट एलिफंट, एग्स एग्स, एंटर एंटर, एंट्री एंट्री. त्याच्यानंतर कॉमन वर्ड्स आहे याच्यामध्ये प्रोनाउन्सिएशन बघा, रिगार्ड्स रिगार्ड्स, रिन्यू रिन्यू, मीन मीन, पिकॉक पिकॉक, रियर रियर, इयर इयर, इयर इयर, डील डील, अर्थ अर्थ, टोज टोज, मंकी मंकी, डोंकी डोंकी. E is silent letter whenever it is used as to end of the words. E is silent letter whenever it is used as to end of the words. Like, like, mike, mike, name, name, write, write, give, give, some, some, same, same, home, home, before, before, late, late, make, make. ठीक आहे. तर अशा प्रकारे या सगळ्या शब्दांचं आपण प्रोनाउन्सिएशन करून घेतलं, ठीक आहे. तर अजून काही शब्द आहेत त्याचं प्रोनाउन्सिएशन पाहूया. त्यानंतर बघा की ई चा जो रूट्स आहे त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे तो आपण रूट्स परत पाहूया, ठीक आहे. ई इज सायलेंट लेटर व्हेनेव्हर इट इज यूज्ड एज टू एंड ऑफ द वर्ड्स. रूट्स आहे परत लक्ष द्या, ई इज सायलेंट लेटर व्हेनेव्हर इट इज यूज्ड एज टू एंड ऑफ द वर्ड्स. ई हा सायलेंट लेटर असतो जेव्हा शब्दाच्या शेवटी त्याचा वापर केला जातो, ठीक आहे. तर तो रूल्स आहे तो रूल्स तुटून जातो, तो कशा प्रकारे तुटतो ते बघा. आता बट धिस रूल इज नॉट अप्लाइंग बट धिस रूल इज नॉट अप्लाइंग इफ
E is only one vowel in this verse. If E is only one vowel in this verse. काय शब्द असतात ज्यांच्यामध्ये E एकच vowel असेल तर त्या शब्दामध्ये E हा silent letter नसतो. तो शब्दाच्या शेवटी असेल की शब्दाच्या आधी असेल तेव्हा मात्र E silent letter नसतो. तर ते शब्द बघा. ही ही म्हणजे तो किंवा त्याने. शी शी म्हणजे ती किंवा तिने. दी दी म्हणजे तो ती ते त्या हा ही हे या असं त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आहे बी म्हणजे होणे असणे आहे आहेत असा त्याचा अर्थ आहे. तर या शब्दांमध्ये ई हा एकच वर्ड आहे म्हणून तो शब्दाच्या शेवटी वापरला गेलेला असून सुद्धा तो इथे सायलेंट नाही. ठीक आहे. तर पुढचा वर्ड बघूया. समटाइम ई इज नॉर्मल सायलेंट लेटर. समटाइम ई इज नॉर्मल सायलेंट लेटर व्हेन एव्हर वर्ड्स आर एंडिंग विथ ईडी. Sometimes E is normal silent letter whenever verbs are ending with ED. काही वेळेस E हा normal silent असतो पूर्णतः नाही थोडासा silent असतो. तर त्या शब्दांमध्ये जे verb असतात त्या शब्दांमध्ये जर का ED वापरला जात असेल म्हणजेच V1, V2, V3 असे verbचे form असतात त्याच्यामध्ये जेव्हा V2 आणि V3 चे form वापरले जातात याच्यामध्ये ईडी ने ज्या शब्दाचा शेवट होतो त्याच्यामध्ये ई हा नॉर्मली सायलेंट लेटर असतो. आता याच्यामध्ये बघा की आस्क आस्क म्हणजे विचारले. ठीक आहे. आता याच्यामध्ये ई हा नॉर्मल सायलेंट लेटर आहे. त्याच्यानंतर बघा की हेल्प 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 म्हणजे मदत केली किंवा मदत केलेली. आता याच्यामध्ये देखील ई हा नॉर्मल सायलेंट लेटर आहे. त्याच्यानंतर बघा की लुक्ड लुक्ड. आता याच्यामध्ये पाहिले आणि पाहिलेले याच्यामध्ये देखील ई हा नॉर्मल सायलेंट लेटर आहे. त्याच्यानंतर बघा की प्रॉमिस्ड प्रॉमिस्ड याच्यामध्ये देखील ई हा नॉर्मल सायलेंट लेटर आहे. त्याचा अर्थ आहे वचन दिले. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे प्रनाउन्स्ड प्रनाउन्स्ड. आता याच्यामध्ये देखील ई हा नॉर्मल सायलेंट लेटर आहे. त्याचा अर्थ आहे स्पष्ट. आता हा रूल देखील तुटून जातो. तो कसा तुटतो ते बघा. बट दिस रूल्स ऑल्सो डजंट अप्लाय इन दोज वर्ड्स विच आर एंडिंग विथ टी एन डी. हा रूल असा आहे की याच्यामध्ये जे वर्ब आहे जे क्रियापद आहे त्यांच्यामध्ये कोणतंही क्रियापद असेल तर त्या शब्दाच्या शेवटी टी किंवा डी या अक्षराने जर का शेवट होत असेल त्या क्रियापदाचा तर ई मात्र तेव्हा सायलेंट नसतो. मग ते V2 मध्ये असेल किंवा V3 मध्ये असेल म्हणजे वर्बचं सेकंड फॉर्म असेल किंवा वर्बचं थर्ड फॉर्म असेल त्याच्यामध्ये ई हा सायलेंट लेटर नसतो. तर ते बघूया. ऍक्सेप्टेड ऍक्सेप्टेड म्हणजे स्वीकारले. त्याच्यानंतर आहे वॉन्टेड वॉन्टेड म्हणजे पाहिजे किंवा पाहिजेच पाहिजे. ठीक आहे. आता वॉन्टेड हा क्रिमिनल साठी देखील वापरला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे एंडेड एंडेड म्हणजे संपले. त्याच्यानंतर आहे ब्रँडेड ब्रँडेड म्हणजे महागडे किंवा किमती असा त्याचा अर्थ आहे. तर बघा की या रूल मध्ये देखील ई हा सायलेंट लेटर नसतो. याच्यामध्ये नॉर्मल सायलेंट असतो तर याच्यामध्ये नॉर्मल सायलेंट नसतो. तो का सायलेंट नसतो कारण की त्या शब्दाच्या शेवटी टी आणि डी या अल्फाबेटचा वापर केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा की समटाइम ई इज द इफेक्टिवली चेंज द प्रोनाउन्सिएशन ऑफ द प्रिव्हियस वोवेल साउंड व्हेनेव्हर ई इज यूज्ड एज टू एंड ऑफ दिस वर्ड्स. परत एकदा वाचतो. समटाइम ई इज इफेक्टिवली चेंज द प्रोनाउन्सिएशन ऑफ द प्रिव्हियस वोवेल साउंड व्हेनेव्हर ई इज यूज्ड एज टू द एंड ऑफ दिस वर्ड्स. काही शब्द असे असतात की ज्यांच्यामध्ये ई चा जर का शेवटी वापर केला गेला तर त्या शब्दांचे जर आधीचे वोवेल्स प्रोनाउन्सिएशन असतं ते बदलून जातं. तर ते कसं बदलतं ते पाहूया. बघा की जे शब्द आहे लॅट लॅट म्हणजे काय अक्षांश. त्याच्यानंतर शब्दाच्या शेवटी ई चा वापर केला गेलेला आहे आणि त्या शब्दाचं प्रोनाउन्सिएशन होतं. लेट लेट म्हणजे उशिरा. इथे होतं लॅट आणि इथे लेट. आता ॲच ई होऊन जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा की हॅट हॅट म्हणजे काय टोपी. आता याच्यामध्ये ई चा शेवटी वापर केला गेला. हेट हेट म्हणजे द्वेष करणे किंवा तिरस्कार असं त्याचा अर्थ आहे. आता याच्यामध्ये हॅच आणि हेच ॲच ई चं प्रोनाउन्सिएशन होऊन जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा की सीट सीट म्हणजे काय बसणे. त्याच्यानंतर आहे साईट साईट म्हणजे जागा किंवा खुली जागा. आता काही वेळेस वेबसाईट असतं लिंक साठी देखील वेबसाईट म्हणजे साईटचा वापर केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा की याच्यामध्ये ई चं प्रोनाउन्सिएशन आहे आणि इथे आय चं प्रोनाउन्सिएशन येतं जसं की सीट आणि इथे साईट. ठीक आहे. काय इथे आय चं प्रोनाउन्सिएशन येतं आणि याच्यामध्ये ई चं प्रोनाउन्सिएशन येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा की बीट बीट म्हणजे लहान तुकडा किंवा घास. बीट म्हणजे लहान तुकडा किंवा घास. त्याच्यानंतर पुढचा शब्द बघा की बाईट बाईट म्हणजे चावणे किंवा कापणे. बाईट म्हणजे चावणे किंवा कापणे. आता बघा की बीट आता ई चं प्रोनाउन्सिएशन आहे. त्याच्यानंतर आता इथे शेवटी ई लावल्यानंतर ई चं
आयचं प्रोनाउन्सेशन होतं, जसं की बाईट म्हणजे आय, आयचं प्रोनाउन्सेशन होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा की रिप, रिप म्हणजे फाटणे किंवा तरकावणे, ठीक आहे. रिप म्हणजे फाटणे किंवा तरकावणे. आता याच्यानंतर शेवटी शब्दाचा ई वापरला गेलेला आहे आणि तो शब्दाचं प्रोनाउन्सेशन बदलून टाकतो, ठीक आहे. जसं की राईट, राईट म्हणजे योग्य. आता या अशा प्रकारच्या शब्दांमध्ये देखील ई हा सायलेंट लेटर असतो, अशा प्रकारच्या शब्दांमध्ये देखील ई सायलेंट लेटर असतो. पण या आधीच्या वोवेल्स असतात, शब्दांच्या आधीचे जे वोवेल्स असतात त्यांचे प्रोनाउन्सिएशन चेंज करून टाकतो, ठीक आहे. तर त्यांचं सगळ्यांचं आता आपण परत एकदा प्रोनाउन्सिएशन करून घेतो, ते प्रोनाउन्सिएशन कडे लक्ष ठेवायचं, ठीक आहे. तर बघा की ई इज सायलेंट लेटर व्हेनेव्हर इट इज यूज्ड ऍज टू एंड ऑफ दिस वर्ड्स. But this rule is not applying if E is only one vowel in these words. For example, he, she, be, be. त्याच्यानंतर बघा की sometimes E is normal silent letter whenever words are ending with ED. For example, ask, ask, help, help, looked, looked, promised, promised, pronounced, pronounced. But this rule also doesn't apply in those words which are ending with T and D. For example, accepted, accepted, wanted, wanted, ended, ended, branded, branded. Sometimes E is the effectively change the pronunciation of the previous vowel sound whenever E is used as to the end of these words. For example, lat, late, hat, head, sit, sight, beat, bite, read, write, chicken. तर अशा प्रकारे आज आपण ई या अल्फाबेट विषयी अभ्यास केला, ठीक आहे. जर तुम्हाला माझं लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशनवर भेटतील. तुम्ही मला माझ्या नवीन अपडेट्ससाठी ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता, ठीक आहे. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या लेसनमधून जे काही नवीन शिकायला भेटलं ते तुमच्या मित्रांना देखील शिकायला भेटेल, ठीक आहे. आणि या लेसनसाठी आणि पुढच्या लेसनसाठी एखादी चांगली नोटबुक बनवून घ्या, जेणेकरून व्हिडिओ परत परत पाहण्याची गरज पडणार, ठीक आहे. तर थँक्यू.